मुंबईतील नाईट लाईफ आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रात्रीची जमावबंदी हटवण्यात आली आहे. टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, बीचेस, गार्डन, पार्क सुरू करण्यात आले आहेत. मैदानी खेळ, स्विमिंग पूल, वॉटर पार्कला परवानगी देण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाल्यानं नियम पुन्हा एकदा शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. चंद्रपुरातल्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पुन्हा सुरू झालाय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे 11 जानेवारीपासून पर्यटन बंद करण्यात आलं होतं, मात्र आता रुग्णसंख्या आटोक्यात येते. पर्यटकांसह व्यावसायिकांकडून सुद्धा मागणी होत होती आणि त्यामुळे प्रकल्प पुन्हा सुरू झाले. राज्यात लसीकरण वेगात सुरू आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 1,14,82,00,000 अधिक नागरिकांनी लसीचे डोस घेतलेले आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे आणि मुंबईमध्ये मुलांच्या लसीकरणाचा वेग अजूनही कमीच आहे. पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात नागरिकांना पुन्हा प्रवेश मिळणार आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंध लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याची खात्री करून प्रवेश मिळेल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं नागरिकांना आता पुन्हा महापालिका मुख्यालयामध्ये जाता येणार आहे. 10वी 12वीच्या परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ केली आहे. कोरोनामुळे परीक्षा केंद्र वाढवली आहे. शाळा तिथे परीक्षा केंद्र उपक्रमांतर्गत वाढ केली आहे. आजवर 8,500 केंद्रांवर 10वी 12वीची परीक्षा व्हायची आणि आता हाच आकडा 31,000 नेलाय. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्यभरातल्या शाळा सुरू झाल्यात, मात्र विद्यार्थी आणि पालकांमध्ये अद्याप कोरोनाची धास्ती कायम असल्याचं जाणवतंय. ज्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळांमध्ये असायला हवी होती ती अद्यापही तशी दिसत नाहीये. जवळपास अजूनही 65% विद्यार्थ्यांची पसंती ही ऑनलाईन शिक्षणाला असल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यातली पदवी महाविद्यालय मंगळवारपासून सुरू झालेली असली तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मात्र अजून थंडाच आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व परीक्षा या ऑनलाईन घेण्याचे निर्देश दिलेत आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यालाच पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईनच होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे विद्यापीठाच्या परीक्षांबाबत संभ्रम होता, मात्र व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या निर्णयावर कुलगुरूंनी शिक्कामोर्तब केलंय. अहमदनगरमध्ये आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना नियम पाळून वर्ग भरवण्यात येणार आहेत. 1 ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवण्यात येते. 1 फेब्रुवारीपासून राज्यात आता हे धोरण राबवायला सुरुवात झालेली आहे. निवासी इमारतींमध्ये वाहन चार्जिंग सुविधा ही बंधनकारक करण्यात आली आहे आणि त्यासाठी निवासी इमारतीमध्ये 20% जागा इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी राखीव ठेवणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय. 5, 6 आणि 7 फेब्रुवारीला हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे दिवा मार्गावर मेगा ब्लॉक असेल आणि त्यामुळे या 3 दिवसात तब्बल 350 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. कोकणामध्ये जाणाऱ्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या. टाटा मोटर्सनं विक्रीमध्ये रेकॉर्ड ब्रेक केला आहे. डिसेंबरमध्ये ह्युंदाई मोटर्सला मागे टाकत देशातली दुसरी मोठी कंपनी बनल्यानंतर जानेवारीमध्ये विक्रीचा नवा विक्रम कंपनीनं प्रस्थापित केला आहे. वाहन विक्रीमध्ये गेल्या महिन्यात 26% वाढ झाली. कंपनीच्या या विक्रीत सर्वात मोठा वाटा हा टाटा पंच आणि टाटा नेक्सॉनचा आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉल बाहेरील सर्व्हिस रोड 10 दिवस बंद राहणार आहे. मेट्रोच्या कामासाठी हा सर्व्हिस रोड बंद ठेवण्यात येणार आहे. कॅडबरी जंक्शन इथं होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेनं हा निर्णय घेतलाय. वाहनांना ज्युपिटर हॉस्पिटल समोरून सर्व्हिस रोडवर प्रवेश दिला जाणार आहे. पुण्यामधल्या बहुतेक भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे आणि आज रात्री 10 वाजल्यापासून ते गुरुवारी रात्रीपर्यंत हा पाणीपुरवठा बंद असेल. पर्वती टाकीच्या मुख्य जलवाहिनीचं काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर नव्या घोषणांची शक्यता अधिक आहे. कोरोनामुळे वाढलेला खर्च आणि अनेक सवलतींमुळे घसरलेलं उत्पन्न यामुळे पालिकेच्या जमा खर्चाचा ताळमेळ बिघडलाय. आकस्मिक निधीतून वारंवार निधी घेण्याची वेळ या वर्षामध्ये पालिकेवर आली आणि त्यामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज या अर्थसंकल्पातून येणार आहे.
काही रिपब्लिकन नेत्यांनी पक्षा एका विशिष्ट जातीपुरतं मर्यादित ठेवलेला आहे, भविष्यात सर्व जात घटकांचं संघटन करू, आंबेडकरांना अभिप्रेत पक्ष निर्माण करू असं आरपीआयचे अध्यक्ष दीपक निकाझे यांनी म्हटलंय. नाशिकच्या देवळामध्ये पक्षाचा उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता आणि त्यामध्ये ते बोलत होते. यवतमाळच्या देसाईगंजमध्ये शासकीय धान खरेदी केंद्र ही 8 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा सुरू केली आहेत आणि या केंद्रांवर 31 जानेवारीपर्यंत धान खरेदीचे निर्देश दिलेत. पण नोंदणीकृत अनेक शेतकऱ्यांची धान खरेदी ही बाकी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे ही धान केंद्र पुन्हा सुरू केली आहेत. कोयना जलाशयातून प्रवास करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्षांकडून 12 लाईफ जॅकेट्स देण्यात आली आहेत. Zee24 तासनं या संदर्भातली बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी मदतीचा ओघ सुरू झालाय. त्यांना स्पीडबोट मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. पालखीच्या आवर्तनानं येवला शहरासह 38 गावांना पाणीपुरवठा करण्यात आला आणि त्यामुळे या गावातल्या पुढच्या 2 महिन्यांची पाणी टंचाई मिटली आहे. 5 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत होते, मात्र आता हा तलाव भरल्यामुळे 3 दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे. निफाड तालुक्यात महावितरणनं ऐन हंगामात शेतीचा वीज पुरवठा खंडित केलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांसह द्राक्षाला पाणी देता येत नाहीये. दरम्यान या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. महावितरणनं वीज पुरवठा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. भंडाऱ्यात अज्ञात चोरट्यांनी देशी दारूच्या दुकानाचं कुलूप तोडून 1.5 लाख रुपयांची रक्कम चोरली. हरी मांढरे असं दुकानचालकाचं नाव आहे. चोरी CCTV मध्ये चित्रित झाली आहे आणि त्या आधारे पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत. पिंपरी चिंचवडच्या धावडे वस्तीमध्ये एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या केली आहे. यामधल्या 4 आरोपींना अटक केली आहे. खुनानंतर 40 फूट पर्यंत परफटत ही बॉडी गॅरेजमध्ये फेकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. नामदेव शिवाजी शिंदे, गणेश शिवाजी गडकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि दारू पिताना झालेल्या वादातून त्याची हत्या केलेली. वादग्रस्त बोलीबाई ऍप प्रकरणामध्ये आरोपी श्वेता सिंगनं मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई सायबर पोलिसांनी तिला काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधून अटक केली होती. मुस्लिम महिलांची सौदेबाजी करणारं एक ऍप सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलंय. या प्रकरणात आजवर 6 जणांना अटक केली आहे. कमळाची फुलं फक्त तलाव किंवा सरोवरातच फुलतात, पण मालेगावातल्या लेंडी नदीत सुद्धा ही कमळं फुलली आहेत. पिंपळगावच्या काही तरुणांनी 4 वर्षांपूर्वी कमळाचे कंद नदीमध्ये टाकले आणि बघता बघता नदीमध्ये कमळच कमळं दिसायला लागली आणि ही प्रसन्न करणारी दृश्य पाहण्यासाठी नागरिक सुद्धा आता गर्दी करतायत. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सिरीज 6 फेब्रुवारीपासून सुरू होती आणि यामध्ये 3 वन डे सामने हे गुजरातमधल्या अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. प्रेक्षकांशिवाय हे सामने खेळवले जाणार आहेत, तर या सिरीजमध्ये T20 सामने हे पुण्यामध्ये खेळवले जाणार आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे